नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपण सर्वजण पाहतच आहात, गेले 2 वर्षापासून म्हणजे कोरोनाच्या कालावधीपासून भारतीय जनता पक्ष हा सातत्याने महाराष्ट्राच्या एकतेला आणि उज्ज्वल परंपरेला नख लावायचं काम करतो। सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल याकडे त्यांचं जास्त लक्ष। यामध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खालची राजकारणाची पातळी भारतीय जनता पक्षाने गाठलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, हे इतक्या चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करणारे नेते महाराष्ट्राने देशाला दिले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं राजकारण देखील केलं। त्यांनी दिल्लीमध्ये कायम स्वतःच्या आदराचा एक दबदबा ठेवला। स्वतःच्या वागणुकीतून आणि स्वतःच्या आचार विचारातून कायमच महाराष्ट्राची मान दिल्लीतसुद्धा ताठ ठेवली। पण 2014 पासून आपण पाहतोय ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा वैयक्तिक स्वार्थासाठी, कुरघोडीसाठी, सत्तेच्या लालसेसाठी आणि एन केन प्रकारे साम दाम दंड भेद वापरून सत्ता मिळालीच पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने खालच्या पातळीचं राजकारण करतं त्यांनी आत्तापर्यंत कळस घातलेला आहे। याच्यावरतीच म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूरमध्ये देखील अतिशय अशीर असं विधान केलं। खरं तर आपण समाजामध्ये बोलत असताना, जाहीर सभेमध्ये बोलत असताना महिलांना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले। त्या दिवसापासून आत्तापर्यंत राज्यभरात महिलांनी निषेध व्यक्त केला, त्याच्यावरती रोष व्यक्त केला, किमान जनाची नाही पण मनाची थोडीफार असावी म्हणून प्रवीण दरेकरांनी त्याच्यावरती माफी मागणं अपेक्षित होतं। पण त्यांनी त्यावरती असंही वक्तव्य केलं की मी ह्या गोष्टीला इतकं महत्त्व देत नाही, म्हणजे महिलांचा अपमान करून, महिलांची हिटाळणी करून, महिलांना दुय्यम लेखून आपण त्याच्यावरती काही महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया उर्मटपणाची देणं म्हणजे त्यांच्या वैचारिक दरिद्रीचं ते एक लक्षण आहे। म्हणून काल मी स्वतः सिंहगड पोलीस स्टेशनला प्रवीण दरेकर यांच्या विरोधात FIR दाखल केलेली आहे। कायद्याच्या चौकटीतून मला निश्चितपणाने न्याय मिळेल याची खात्री वाटते। बघू आता काय होतं।